आणि आता टॉप 9 मध्ये जाणून घेणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भातल्या बातम्या. जातीय जनगणना व्हायलाच हवी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं विधान. कितीही हजार कोटी लागले तरी पण एकदा कळायलाच हवं, अजित पवार यांच्या भूमिकेनं चर्चा. बिहार मध्ये नीतीश कुमारांनी जात वाईज जनगणना केली. माझंही म्हणणं एकदा जात वाईज जनगणना होऊच द्या. त्याला काही हजार कोटी रुपये खर्च होतील झाले तरी चालतील, पण एकदा स्पष्ट चित्र समाजाच्या समोर त्या ठिकाणी आलं पाहिजे. अभ्यास करून जातीय जनगणने संदर्भात निर्णय घेणार, अजित पवारांच्या भूमिकेनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. आता बिहारमध्ये अडचणी तयार झाल्या आहेत, तशा प्रकारच्या अडचणी आपल्या इथे तयार होणार नाही अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी लागेल, त्यामुळे त्या संदर्भात योग्य निर्णय सरकार करेल. सरकार दबावाखाली आलं तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, बबनराव तायवाडे यांचा इशारा. आमची भूमिका वेट अँड वॉचची, नेत्यांना गाव बंदी करणं योग्य नाही, तायवाडे यांची जरांगेंवर टीका. का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट 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 वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इन्शुरन्स, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम. समाजाला दिलेला शब्द हा कुठेतरी ते बदलवण्याच्या मानसिकतेत आहे. त्या दिवशी पुन्हा ओबीसी समाजाचे संपूर्ण लोक राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या झेंड्याखाली गावागावातून खेड्याखेड्यातून बाहेर पडतील आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं संरक्षण करणार. 2-4 लोकांना सोडलं तर ओबीसी समाज पाठीशी, जरांगेंचं तायवाडेंना उत्तर. मराठा आणि ओबीसी मध्ये संघर्ष होणार नाही, आता एक तासही सरकारला वाढवून मिळणार नाही, जरांगेंचा पुनरुच्चार. 4-2 जण सोडून द्या, ओबीसी बांधव सुद्धा सोबत आहेत. कित्येक तरी बातम्या चॅनलला कित्येक तरी मी रात्री बघितलं, खूप मला खूप दिवसानंतर थोडा वेळ मिळाला होता म्हणून मी रात्री बघितलं. कित्येक तरी ओबीसी बांधव आहेत की ते छाती ठोकून सांगतात मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. सरकारनं सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं धाडस करू नये, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा इशारा. अन्यथा न्यायालयीन लढाई लढावी लागेल असंही दिलं आव्हान. बाहेर जाऊन कोणालाही काही कसाही निर्णय सरकार म्हणून घेता येणार नाही. सरकार म्हणजे काय सर्वोच्च आहे असं समजायचं कारण नाही. सरकार सुद्धा कायद्याच्या नुसार चालतं, कायद्यानुसार चालावं लागतं. आणि कायद्याच्या बाहेर जाऊन हे कोणी करण्याचं धाडस केलं तर शेवट आम्ही कायद्याची लढाई लढू. सरकारकडून आजही EWS आरक्षणाची जाहिरात. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायला सरकार बांधील असा जाहिरातीमध्ये उल्लेख. काम कमी घोषणा जास्त हीच महायुती सरकारच्या कामाची पद्धत. मराठा समाजाला काहीही न देता सरकारच्या तिजोरीमधून जाहिरात देणं हा करंटेपणा, विजय वडेट्टीवार यांचा टोला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्ला बोल. मराठा तरुण आत्महत्या करत असताना सरकार फक्त जाहिरातबाजीत व्यग्र. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, राऊतांची मागणी. जाहिरातबाजीवरती कोट्यावधी रुपये खर्च करते. आज मी काही जाहिराती पाहिल्या? आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ, आम्ही हे देऊ, आम्ही हे दिलंय, कोणाला कसा लाभ झालाय यासाठी तुम्हाला बसवलेलं नाहीये जाहिरात. तुमच्या जाहिराती कोणी वाचत नाहीये. मराठा मोर्चाला मुका मोर्चा बोलणाऱ्यांनी मराठा आरक्षणावर बोलू नये, एकनाथ शिंदे शब्द पाळणारे आहेत, संजय शिरसाट यांचं राऊतांना उत्तर. संजय राऊतने कोण काय बोलतं यापेक्षा त्या मराठा समाजाने काढलेल्या लाखोच्या मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणणारे तुम्ही या मराठा समाजाच्या आंदोलनावर शब्दही बोलण्याची लायकी त्यांची नाही, एवढंच या बाबतीत सांगितलं.